हाय काय चाललंय तुम्ही? बघा मी कुठं बसली या दशेच्या मागे. अगं करडू कसं काय विचार मागे पळतं या. मोठी व्हायला लागलं ते, पण अजून त्यांना गवत खायचं कळ नाही. आताशी दात उगवायला लागलं, त्यांना दात यायला लागलं ते. कारण त्यांची आई इकडं करीना कटरीना चरती एक आई मावशी चरते ते इकडं. आणि माधुरीनं दीपक तिकडं बांधल्या त्या जलसा हॉटेलकडं पलीकडं बांधल्या त्या. बसलोय दशेच्या मागं येऊन हे का. तर मी तुम्हाला आज सांगते की मला अशा बऱ्याच कमेंट्स आल्या की राधाताई आता हाय सुट्टी तर जाऊन ये आपल्या घरी. घरी चक्कर मारून ये, घरावर पत्र नाही तर तसलं पत्र ठोकल्यात ये घरी चक्कर मारून एखादी. तर कसं आहे माहिती आहे का, आता कारबारीला सुट्टी नाही बघा. भट्टीच्या कामात आलं का नाही कारबारी? कारबारीला अजिबात सुट्टी नाही. आता बघा पाऊस चालू असला, पाऊस म्हणजे पाऊस चालू असला तर पाऊस चालू नाही जात आहे का ना. आबाळ येत तर आबाळ आलं तर त्यांच्या मागं वाहतूक ही ती मग ही तर कामं असतात. आणि सुट्टी म्हणलं तर रविवारचीच असते, तर रविवारच्या सुट्टीमध्ये आम्हाला बाजार हाट करायला लागतो. दळणं बिळणं आठवड्याचं जेवढं काय लागतं तेवढं सगळं करायला लागतं. आणि आबाळ नसलं ऊन पडलेलं असलं तर आम्हाला भट्टीचंच काम करायला लागतं. तर बघू सवड भेटली कधी तर जाऊन येईल घरी. आणि त्यातमध्ये इष्ट्या बंद आहे त्या, आणि इष्ट्या तर बंद आहेच. आणि कारभारी जर कामात असलं तर मी इकडे जर जायचं म्हणलं तर मी जाऊ शकत नाही, कारण मी पण इष्टीनंच जाणार. आणि त्यातमध्ये का नाही मला इथं थकवा, मला प्रवास केल्यावर तर एवढं मला लकस तर होतं काय माहिती. मी एवढी नाजूक कधी नव्हती बरं का, कधीच नव्हती एवढी नाजूक. मी अंगावर दुखणं काढायची, मी चालत 2-2 किलोमीटर म्हणलं तर जायचे. आता हिथून मी आम्ही पहिलं काय करायचो, हिथून इंदापूरमध्ये चालत जायचो. त्यावेळेस छोकली माझी पोटात होती तर आम्ही चालत जायचो दळणं बिळणं घेऊन. आणि परत छोकली जन्मल्यावर पण आम्हाला रिक्षा नाही लवकर भेटला की आम्ही चालतच जायचो आणि चालतच यायचो दळणं बिळणं घेऊन जायचो बाजार घेऊन यायचो. म्हणजे मी इकडे जात नव्हते, माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणी पण असायच्या. मग दोघे तिघे जण चालत जायचो. पण आत्ता मला थोडंसं 10 मिनटंसुद्धा मी उभं राहू शकत नाही. उभं राहिलं तर खाली बसावं वाटतं, खाली बसलं तर 10 मिनटाच्या पलीकडे मला असं जास्त वेळ बसू वाटत नाही, लगेच असं अंग सोडून द्यावं वाटतं. काय माहिती माझा मन का कशामुळं हे झालं आहे काय कळत नाही. हवा काही मानपच ना, ते पाय बी गुडगं बिडगं सगळा गौड झाला आहे जणू काय. आतमध्ये काय मला मटेरियल नाहीच असं झालं आहे, त्यामुळे मी एकटी तर काय जाऊ शकत नाही. आणि बरेच दिवस झालं मला रक्त पुरत नाही, मेंदूला रक्त पुरत नाही ना, त्याच्यामुळे मला चक्कर म्हणजे ऊन मला सहन होत नाही. उन्हात मी बाहेर निघले की मला लय चक्कर येते, मला दिसत नाही, अंधारे डोळ्याला येतं. ये ते रोग कसं असतं तसला माझं काम आहे 12 महिने 18 काळ. म्हणून दररोज संध्याकाळी मला एक तर डोकंदुखीची गोळी खायला लागते. लोकल गोळ्या इतके खाते ना. आता सकाळपासून दुपारपर्यंत लय डोकं दुखायला लागलं एक गोळी होते, पण संध्याकाळी जर लय दुखायला लागलं तर एका टायमाला 2-4 खाती गोळ्याशिवाय झोपच लागत ना, एवढं डोकं दुखतं. आता आणि असं आता काही जणांचं म्हणणं असेल की बाबा मोबाईलनं दुखत असेल. मोबाईलनं नाही, मी मोबाईल आत्ता एक मला मोबाईल आहे, पण त्याच्या अगोदर मोबाईल थोडी ना होता, बारका होता साधा आपला एवढा सॅमसंगचा नोकियाचा तसलं होतं. आणि त्याच्या तसलंच फोन होतं, पण तेव्हापासून दुखतं. आणि त्याच्या अगोदर तर फोनच नव्हता, कुणाच्या पण फोनवर फोन यायचं. हे फोन आत्ता घेतलेला आहे, पण अगोदरपासूनच माझं डोकं दुखतं, लय दिवसापासून डोकं दुखतं माझं. मग दवाखान्यात जायचं उगं डॉक्टरने एवढ्याला गोळ्या द्यायच्या. मग खाजगी दवाखान्यात आपल्याला सारखं जाणं परवडतं का? नाही परवडत. मग सरकारी दवाखान्यातच जायचे. मग सरकारी दवाखान्यामध्ये काय एवढ्या मोठ्या वाटीभर गोळ्या द्यायच्या, सकाळी खा संध्याकाळी खा दुपारी खा कवा खायच्या तवा खा. लय दुखायला लागलं की अजून जायचं 10 रुपयाचा केस पेपर. आता 10 रुपये झाला, पहिला होता 5 रुपयाला. जायचं केस पेपर 5 रुपयाचा काढायचं, औषध गोळ्या घरी घेऊन यायचं आणि झालं. म्हणजे लय दिवसापासून परत तर मग सोडूनच दिलं, कारण दुखत आहेच त्याला, आता मी तर काय करणार. म्हणून मी ते सोडूनच दिलं सरकारी दवाखान्यात जायचं, कारण मी बी दवाखान्यात जाय कटळत नव्हती आणि डॉक्टर कटळत नव्हता मला गोळ्या द्यायला. मग शेवटी मीच कटाळली, नाही जात मग मी लोकल गोळ्याच खाते मग मेडिकलमधनं. त्यामुळं मी असं एकटे नाही कुठं फिरत म्हणजे मला हिंडच वाटत नाही. म्हणजे असं नाही की बाबा मी एकटे कशाला जायचं, दाजीला घेऊन जायचं. पण आता कारभारी मस्त मला चल म्हणते, पण मला चालू वाटत काय खांद्यावर घेतील का कारभारी मला. आणि स्पेशल रिक्षा करून जायचं म्हटलं तर जवळ आहे का इंदापूरवरनं,
बाळवणीला जायला 50-60 किलोमीटरवर आहे. आणि तसं तर मी कुठं जातच नाही, ते बरेच दिवस झालं सवयच मोडली माझी. मी कुठं जात नाही, येत नाही, काय नाही, शेजार नाही, कोण नाही. पहिल्यापासून मी अशी एकटी एकटीच आहे, शेजार पाजार नाही, काय नाही. मला भांडणाचं मूळ लय भ्या वाटतं, म्हणून मी कुणाच्यात मिसळत नाही. नाही करमलं तर त्या टी व्ही बघायची, टी व्हीला नाही लय बघू वाटलं. लेकरं तर काय टी व्हीला बघूनच देत नाहीत. मग आपलं बसायचं मोबाईलमध्ये कुठं 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 आपलं बघत. यूट्यूबला क्राईमच बघते मी, दुसरं काय नाही बघत. आता कसं तर मन लागलं होतं, मी तर म्हणायचे असा जन्म आला आहे ना, असाच जायचा आहे आपला. पण नाही बाबा, झाली बाबा आपली तर सुधारणा झाली. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे माझ्या मागं, असंच ठेवा. चांगलं वाटतंय मला, खरंच चांगलं वाटतं या. बाकी काय तुमचं काय चाललं या? लस कोणी कोणी घेतली आहेला? मला तर लय भ्या वाटतंय बाबा लसचं. कोण नाही, मी एकटीच आहे. तुम्हालाच बोलत बोलत माझे मला हसा येत आहे काय. जम्पर ही कट केलं, शिवा म्हणलं गेली लाईट, हे काय ठेवलंय सगळं झाकून बिकून दाखवते तुम्हाला. हे बघा झाकून ठेवलंय सगळं, तिकडं भट्टी धरली या. मी दशेच्या मागं येऊन बसली या. हे का इकडं दशेच्या मागं आले, इकडं गावात आहे ना आपले करीना कटरीना चरते या. का का लेकरं कसे खेळत ते दिस नाही दिसायचे, हा का दिसले का कावे छकुली? मला लय लांबचं दिसत नाही. दिसला का सने आहे? आता मोबाईलमध्ये तुम्हाला काय दिसत नसेल, ले बारकं दिसतंय आज. हा बघा दिसले का कावे छकुले? मला तर मोबाईलमध्ये कुठंच दिसत नाही ते. तुम्हाला दिसत असले तर बघा. मग हाक मारते इकडं तोंड केल्यावर दिसतंय, पण मोबाईलमध्ये दिसना तीच ती, तर काय करू मी तर. काय म्हणते ते लेकरं, काय चाललंय तुमचं अजून? बरं आहे का? म्हणून मी जाय ना घरी, पण मारणे एखादी चक्कर घरी मारून यावं लागेल, नाहीतर माणसं एवढी खुनसाड आहेत ना. माणसाला खुनसाड्यावान इतकी करते ती. तर ते तर निर्जीव आहे घर आहे, आणि तिथं तर कुणाला चांगलं वाटत नाही की राधीचं भलं होतं या. तिथं पाडून देते ने, आधीच म्हणत होती बाबा हिला कुठनं कुठनं गिफ्ट येतंय, तिला कुठनं कुठनं काय काय येतंय, तिला माणसं भेटायला येतात. आणि लय चर्चा करत होती, लय म्हणजे लय. कोणी बी सांगायचं की मला म्हणजे जाऊ द्या, जग त्याच्यासाठीच असतं. कुणाचं भलं बघवतं का कुणाला? नाही बघवत. ढकलून देतली असली शहाणे आहे ते. करून धरून परत साक्षीला तीच उभा राहतेली बाई, आम्हाला काय माहिती कुणीतरी केलं म्हणून म्हणायच्या ते. आमच्या इकडं कसं आहे माहिती आहे का, चोरांना चोरगी करायची आणि चोर कुठं आहे म्हणून हुडकायला पण त्यांना जायचं. हा का, हे जर झालं वाटतं खायचं. सुटली काय की सुटली वाटतं. पोरं काय खेळतात बघू. मग स्वयंपाक करायचा आहे अजून, आता उशीर झाला. व्हिडिओ जसा टाईम भेटेल तसा व्हिडिओ करते मी. सुकल्यावाने वाटते ना मी, काय करू, लय जड जड झालं आहे अंग, एवढं जड झालं आहे अंग. ह्या बाळानं दुखतंय अंग, दुसरं काय तर हा बाळ येतोय ना. काय डिलेवरी झाल्यावर काय पत्ते पाळल्यात का काय, शेक नाही शेगडी नाही, काय काय असतात तर ते असं काय सुद्धा नाही. कोण सांगायचं शिकवाय? आणि एकटीला काय एवढा उल्हास आहे का? रातभर त्या लेकरांना रडायचं, दिवसभर काम. हि तर माझ्या बरंच आठवण आहेत बरं का तुम्हाला मी सांगते. बघा दिसली का लेकरं कशी खेळतात? हे पाडचं त्या ताईला धिंगाणा ह्यांचा. हि तर माझ्या भरपूर आठवण आहेत, तुम्हाला सगळ्या आठवणी दाखवते. हे माझी छोकुली पोटात होते तेव्हापासून मी इथं राहते. हा का हे लेकरं? हा का